मित्रांनो, मराठी ट्रॅव्हलिंग ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपल्या चॅनलवरती हा फार दिवसांनी व्हिडिओ होतो आहे. खरं म्हणजे भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओजे नाही आहेत. आणि सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कुठेही आपल्याला ट्रॅव्हलिंग करण्यासाठी परमिशनही सध्या भेटत नाही आहे. तर त्याच निमित्ताने मला एक व्हिडिओ डोक्यामध्ये आली, ती म्हणजे रिपेरिंगसाठी. आता जसं की तुम्ही पाहताय ना, हा आपला गोदरेजचा ओव्हन आहे आणि याचं फंक्शन म्हणजे जे आहे ना, हे आपल्या स्टार्ट बटनकडे हे वर्किंग करणारं. हे स्टार्ट बटन जर का प्रेस केलं ना तर ओव्हन हा सेट होत नाही, म्हणजे त्याचा टायमर देखील चालू होत नाही आणि तुम्ही त्याला चालूच करू शकत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही मेकॅनिककडे देखील विचारलेलं. तर मी तुम्हाला दाखवतो आता एकदा की हे ओव्हन कसं बंद झालं आहे. बघा, आपण बटन चालू केलं, हा टायमर जर का तुम्हाला इथे दिसत असेल 00 आहे आणि हे आमचं फंक्शन स्टार्ट बटनचं, ठीक आहे. आता बघा, मी याला किती देखील जोरात प्रेस केलं तरी हे प्रेस होत नाही आहे. बघा, तसे भरपूर इथे फंक्शन आहेत वेगवेगळे, पण सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शनमध्ये हे स्टार्ट बटन्स आहे. तर का याच्यावरती तुम्ही प्रेस कराल ना तरच हे बाकीचे फंक्शन जे आहेत ते वर्क होतील. तर आता तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळे इकडे फंक्शन आहे. तर आता असं आपला ओव्हन जर का स्टार्ट होत नसेल ना, तर आपण 3 रुपयामध्ये हा ओव्हन घरच्या घरी बनवू शकतो. तो कसं मी तुम्हाला दाखवतो. आता हे आपलं ओव्हन चालू आहे इकडे, आपण पहिले याचं स्विच ऑफ करून टाकूया. सामान आपल्याला इम्पॉर्टंट आहे, एक म्हणजे नोज प्लायर. तर आपण काउंट करूया, 1 2 3 4, चार सामान फक्त तुमच्याकडे हवेत. बस एवढं जर का सामान असेल तुमचं काम घरच्या घरी इझिली होऊ शकतं. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्याला स्विच वर्किंग नाही करत, राईट. तर त्याच्यामुळे तर स्विच आपल्याला चेंज करावं लागेल. तर स्विच कितीला भेटतो हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडला मी नक्की सांगेल. चेक करेल ना, आपण सर्वच्या सर्व स्क्रू जे आहेत ते अनप्लग केले तिथून. हे बघा, इथून सगळे मी फक्त वरचेच काढले आहेत, ठीक आहे. आपल्याला खालचे स्क्रू काढायची काही गरज नाही आहे, फक्त वरचे. हे हुड कवर आहे ना ओव्हनचं, हे हुड कवरचे फक्त तुम्हाला इथून जे स्क्रू आहेत ते ओपन करायचे आहेत. इथून चेक कराल ना, सिम्पल आहे, ठीक आहे. आपण इथून हे सगळे जे आहेत आपले वायरी त्या सगळे आपण अनइन्स्टॉल करूया. फर्स्ट इथे क्लिप असते छोटीशी वरती, तुम्हाला फक्त त्या क्लिपला प्रेस करून आउट करायचं आहे बस, ठीक आहे. ते इथे भरपूर अंदर झालं आहे त्यामुळे दिसणार नाही तुम्हाला. एक मिनटं मी लाईटचा प्रकाश इथे पाडतो, बहुतेकपणे तुम्हाला दिसेल, ठीक आहे. आता बघा, आता ह्या दोन वेळी आपण अनस्क्रू केल्यात वरतून. इथे तुम्ही जर का चेक कराल ना, अजून एक वायर आहे. तुम्हाला इथे फक्त याच्या क्लिप असते छोटीशी खाली, क्लिप्स प्रेस करून काढून टाकायच्यात तुम्हाला. आणि ही इम्पॉर्टंट आहे, हे फार इम्पॉर्टंट अशा वायरी इथे असतात, त्यामुळे कोणतीही वायर काढताना सांभाळून तुम्ही पूर्णपणे अनइन्स्टॉल करा. कारण की एकामधली एक जर इकडे तिकडे झाली किंवा तुटली ना, तर मग आपल्याला ते शोधणं म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल असतं पण सेम कंपनीचं भेटणं फार कठीण जातं, कळलं का. त्याच्यामुळे काढताना तुम्ही सांभाळून इथून आणि तुम्हाला जर काही इथे दिसत असेल ना, ही PCB ओपन करायला इथे स्क्रू आहेत. बघा, हा फर्स्ट, सेकंड, इथे खाली आहे बघा, हा थर्ड, तिथे फोर्थ, फिफ्थ, आणि इथून वरती देखील दोन असतात साईडला, ठीक आहे. हा एक तुम्हाला ओपन करावा लागेल. तर हे नक्की पहिले अनस्क्रू करून घ्या सगळे. जसं का तुम्ही आता ते इथे तुम्ही चेक कराल ना, मी हा सर्किट इथून ओपन केला आहे. इकडचा हा छोटावाला स्क्रू मी अनप्लग केला आहे आणि ही पट्टी देखील मी केलं आहे. फक्त हे जे चार सर्किट आहेत ना इकडचे, हे जरा जास्त गंज लागले त्यामुळे हे ओपन नाही होत आहे, त्यामुळे मी तसेच ते ठेवतो आहे. तर हा ओपन केल्यानंतर आता आपण आतमधले PCBचे जे स्क्रू आहेत ना ते अनप्लग करूया, ठीक आहे. स्क्रू फक्त तुम्ही सांभाळा, कारण की हे जर का हरवले तर आपला हा जो सर्किट पॅड आहे ना तो नीट माउंट होणार नाही, तो लूज राहणार तिकडे. त्यामुळे तुम्ही एव्हरी टाईम जेव्हा पण हा डोर किंवा स्विच प्रेस कराल ना, तर तुमचा सर्किट पॅड जो आहे ना पूर्णपणे तो हा हलणार आणि त्याच्यामुळे परत तुम्हाला भरपूर पुढे जाऊन प्रॉब्लेम फेस करावे लागतील. त्यामुळे ओपन करताना सावधानपणे करा आणि स्क्रू नेमके तुम्ही सगळे स्क्रू जे आहेत ते नीट सांभाळा, ठीक आहे. म्हणजे कुठला स्क्रू कुठे लागला ते इथे ऑलमोस्ट सगळे छोटेवालेच आहेत त्यामुळे इथे काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही. पण तरी देखील एकदा सर्किट ओपन करताना स्वतःचं लक्ष राहिलेलं कधीही बरं. तर आता आपलं हे मशीन बोर्डमध्ये इथे मी त्याचा स्विच लावला आहे, स्विच ऑन करूया.
मशीन ऑन झालेलं आहे आणि याला मोस्ट ऑफ लहान मुलांपासून लांब ठेवा, ठीक आहे. आणि इथे तुम्ही किती तर काय बघाल ना, तर हे आपले लहान लहान स्विच असतात. दिस इज चेक आउट, हे छोटे छोटे स्विच आहेत एकदम, ठीक आहे. प्रेस कराल, हे स्विच कुठे असतात, आपला ओव्हन आहे, इथून आपण हे पेस सगळे प्रेस करतो ना, त्याच्या पाठीमागचं मेन सर्किट असतं हे लहान स्विच, ठीक आहे. तर आता आपला कुठला स्विच वर्किंग नाही करत आहे तुम्हाला दाखवतो. हा आपला स्टार्टचा स्विच आहे, ठीक आहे. आता याला आपण अनप्लग करूया याच्यामधून. तर आता मी कसं तुम्हाला अनस्क्रू करते दाखवतो. तर ही आपली आयन, ठीक आहे. तर हे चार पॉईंट्स तुम्हाला दिसतात, 1 2 3 4, दिस इज अवर स्विच, ठीक आहे. तर इथून फक्त हे तुम्हाला आता आयननी हे अनसोल्डर करायचं. थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये काळजी घ्यावी लागेल, कारण की हे फार गरम असतं, त्यामुळे लहान मुलाला अजिबातही जवळ येऊन देऊ नका, ठीक आहे. ते असे डी सोल्डर तुम्हाला 4 पॉईंट करून घ्यायचे. तिथून सर्किटची काळजी घ्या, तुम्ही जास्त जर का सर्किटला गरम गरम आयन लावलं ना, तर सर्किट डॅमेजचं याच्यामध्ये टेन्शन असतं, त्यामुळे सर्किटला सांभाळून वर्किंग करा. ज्याला माहिती असेल, नॉलेज असेल, त्याच्याकडूनच बऱ्यापैकी तुम्ही जर का शिकलात ना, तर तुम्हाला हे फार बरं पडेल, ठीक आहे. आता मी डी सोल्डर करतो. नोस प्लायर मी तुम्हाला सांगितलेलं की नोस प्लायर आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे. आता नेमका नोस प्लायरचा यूज काय होतो तुम्हाला दाखवतो मी. हा आपल्या स्विचच्या आतमध्ये हे इथून एवढं ओपन करायचं असेल तुम्हाला, हे सर्किटच्या आतमध्ये स्विच आहे. आता मला हे खोलता येणार नाही, कारण की हे जर का स्विच तुम्हाला डायरेक्ट काढायचं असेल ना, तर हे पाठचे हे चार तुम्हाला पॉईंट दिसतात मोठेवाले, 1 2 आणि हे वरचे, हे सगळे मला ओपन करावे लागतील, त्याच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम होणार. त्याच्यासाठी मी काय करतो आहे, हे मी असंच ठेवतो आहे आणि स्विचला आतमधून इथून नोस प्लायरने प्रेस आउट करून त्याला बाहेर काढतो. जेवढं पॉसिबल असेल तेवढंच करा. मोस्ट ऑफ तुम्ही पाहिलं असेल ते लेस चेकअप, हे रेडवालं आपलं बटन आहे आतमधलं. आता मी स्विच याच्याने काढतो. जर का तुम्ही चेक करत असाल ना, स्विच हा अनस्क्रू झालेला आहे, ठीक आहे. सो लेट्स सी दिस, हा आपला अगोदरचा स्विच स्मॉलवाला, ठीक आहे. हा मी पूर्णपणे प्लायरनी काढायचा प्रयत्न केला आणि वरतून देखील काढला, तर थोडासा तो जास्त आतमध्ये असल्याने आपल्याला तो काढता नाही आला, म्हणून नोस प्लायर ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. मी इन्स्टॉल करतो माझा स्विच. मोस्ट ऑफ स्वतःवरूनच आतमध्ये गेलेला आहे, तुम्ही जर का बघेल ना, पोचला आहे माझा स्विच आतमध्ये, कारण की मी एकदम करेक्ट त्याचे होल ओपन करून ठेवलेले होते. सो प्रॉपर इन्सर्ट करू आता. लेट्स सी, पॉइंट्स क्लिअरली बाहेर आलेले आहेत. स्विच फक्त नीट प्रेस करा त्याच्या जागेवरती, कारण की स्विच जर का नीट तुम्ही प्रेस केलात ना, काम लवकर होतं. आता हे आपण ठेवूया साईडला. आता फार इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे दिस इज कॉल्ड आपली आयन वायर. याला मी जसं म्हटलेली कोणत्याही प्रकारची तार नाही आहे, ही एक वायर आहे आयनची. ही तुम्हाला आता इम्पॉर्टंट पडणार आहे. तुम्हाला काय करायचं, आपली सोल्डर आयन आहे, राईट. लेट सी, आता फक्त इथून वायर दरशी आपल्याला याला टच करायचे, ओके. आपण टच केली बटनला जागेवरतीच तुम्हाला इथून स्विच माउंट करायचं. फर्स्ट पॉईंट डन. परत थोडीशी घ्यायची आहे, एकदम थोडीशी गरज आहे, जास्त गरज नाही लागत. मोस्ट ऑफ इथून मी तुम्हाला सेकंड पॉईंट दाखवतो. सेकंड पॉईंटसुद्धा डन, ठीक आहे. कारण की स्विचला तुम्ही पाय बघितले असेल ना, चार त्याला पाय आहे, ठीक आहे. तर सेकंड पॉईंट पण झालं. आता हा थर्ड पॉईंट,
थर्ड पॉइंट पण आपला डन झाला. आता लास्ट पॉइंट, ठीक आहे. हा लास्ट आपला इकडे लास्ट पॉइंट पण डन झाले. फक्त एक इथून मी जो फर्स्ट केला ना तो जरासं मला नीट करावं लागेल, कारण की सुईने ओपन केले त्याच्यामुळे जरा तो पॉईंट ओवर आलेला होता, त्यामुळे इथे हलकंसं मी प्रॉपर प्रेस करतो. नाव इट्स डन. सी, हा आपला स्विच पूर्णपणे इन्स्टॉल झाला आहे. इम्पॉर्टंट गोष्टमध्ये आता मी स्विच इन्स्टॉल केला आतमध्ये न्यू वन. ओके, आपला पूर्णपणे हा सर्किट आपण ओपन केलेला होता, आपला स्विच इन्स्टॉल झाला आहे. काम बघितलं असेल तुम्ही, व्हिडिओ बनवली म्हणून हा थोडासा मोठा व्हिडिओ बनेल, पण मोस्ट ऑफ हे तुम्ही काम करायला घेतलात ना घरामध्ये, तर 10-15 मिनटाचं काम आहे फक्त स्विच ओपन.